पण मगाशी चमत्काराचा उल्लेख केला, अमृताबाईंनी आहेत इथे, त्यांनी सांगितलं होतं की मध्यंतरी आपण रात्री बेरात्री हुडी घालून वेष पालटून काही चमत्कार करायला जात होता, आणि ते चमत्कार सगळ्या महाराष्ट्राने नंतर पाहिले. नेमकं काय 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 घडलं होतं त्या काळात? त्यांनी सांगितलं असल्यामुळे ते खोटं म्हणता येणार नाही. त्यासमोर खोटं कसं म्हणायचं? राजकीय बाबतीत माझी तर इच्छा असते की कधी मला म्हणजे तेवढी हिंमत नाही माझी, पण त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली तर अधिक बरं होईल. कारण अशी अशी सिक्रेट्स त्यांनी सांगून दिले की आता काय करायचं. पण मला असं वाटतं की तूट झाला, म्हणजे ती तो काळ आता गेला, आता काही फार चमत्कार करण्याची आवश्यकता नाहीये. त्यांनी एक गंमत तुमच्या पुरणपोळीची सांगितली होती, तुम्हाला पुरणपोळी आवडते म्हणून. हो, मलाच आवडते. त्यांनी पण ते नंतर क्लिअर केलं आणि मी क्लिअर केलं, कारण मला त्याच्यानंतर एवढा त्रास झाला की कोणाही कडे गेलं की लोक आम्हाला माहिती आहे तुम्हाला पुरणपोळी आवडते, वहिनींनी सांगितलंय, असं करून पुरणपोळ्या माझ्यासमोर ठेवायचे. शेवटी मी जाहीर कार्यक्रमात अनेक वेळा सांगितलं आणि आता पुन्हा लोकमतच्या माध्यमातून सांगतो, माझा आवडता पदार्थ पुरणपोळी नाही, कृपया मला पुरणपोळी देऊ नये. नाही, तुमचे आवडीचे पदार्थ काय आहेत ते सांगितले की लोक ते देणं सुरू करतात. आता ही जी पुरणपोळी आहे, तुम्ही कोणाच्या पोटात चिपकवणार हे सांगा. नाही नाही, कोणाचे नाही. खरं म्हणजे अमृताने त्या कार्यक्रमात हे सांगितलं होतं की लग्नापूर्वी देवेंद्रच्या मित्रांनी मला असं सांगितलं होतं की याला पुरणपोळी फार आवडते आणि हा पुरणपोळी फार खातो. तेवढं सगळ्यांनी पकडलं, नंतरचं काही पकडलं नाही. आणि ती पुरणपोळी मला अशी चिपकली की कुठल्याही कार्यक्रमात गेलं, कुठल्याही घरी गेलं तरी आता ती पुरणपोळी. त्यामुळे मी कोणालाही पुरणपोळी चिपकवणार नाही आणि मला कोणीही पुरणपोळी चिपकवू नका.